पण शिवसेना हा तळागाळातून वर आलेला पक्ष आहे, परंतु त्याचं वैशिष्ट्य असं आहे की कुठली अपेक्षा न घेता वडापाव खाऊन त्या लोकांनी काम केलेलं आहे आणि म्हणून मी शिवसेनेमध्ये आलो. हे आयफोनचं काय मी सांगू शकणार नाही, पण हे शिवसेना बघून मी शिवसेनेमध्ये आलो. उद्धव साहेबांच्याबद्दल मला आदर आहे आणि आजपर्यंत मी उद्धव साहेबांच्या विरोधात कधीच काही बोललेलं नाही, त्यामुळे या प्रसंगीसुद्धा त्यांनी कुठल्या उद्देशाने हे बोललेलं असेल मला माहिती नाही, त्याच्यावर मी कॉमेंट करणं योग्य असं सुद्धा शक्यता आहे. कारण आयफोन कोणाला परवडत नाही, कारण लाखाच्या आसपास किंमत असते, अगदी 60,000 रेंज सुरू होते, ती 1-2 लाखापर्यंत जाते. अर्थात कार्यकर्ते तेवढे श्रीमंत झाले असतील, परंतु मी शिवसेनेमध्ये आलो ते वडापाव खाणारे आणि काम करणारे कार्यकर्ते बघून. आणि मी त्याच वेळेला सांगितलेलं होतं की मला दोन्ही ऑप्शन उपलब्ध होते. मी BJP माझे अत्यंत जवळचे संबंध होते, त्यांनासुद्धा मी सांगितलं की तुम्हाला माझ्यासारखे 100 कार्यकर्ते मिळतील जे शिकलेले आहेत, जे विचार करतात. पण शिवसेना हा तळागाळातून वर आलेला पक्ष आहे, परंतु त्याचं वैशिष्ट्य असं आहे की कुठली अपेक्षा न घेता वडापाव खाऊन त्या लोकांनी काम केलेलं आहे. आणि तुम्ही एखाद्या पेट्रोल पंपावर गेला तरी तिथला पेट्रोल घालणारा मनुष्य म्हणतो जय महाराष्ट्र, आणि 5-स्टार हॉटेलमध्ये गेला तिथला मॅनेजरसुद्धा म्हणतो जय महाराष्ट्र, कारण त्यांना पोटाला बाळासाहेबांनी लावलं. आणि म्हणून मी शिवसेनेमध्ये आलो. हे आयफोनचं काय मी सांगू शकणार नाही, पण हे शिवसेना बघून मी शिवसेनेमध्ये कार्यकर्त्यांमध्ये मग गरीब श्रीमंत अशी दरी निर्माण करण्याचा हा सगळा प्रयत्न आहे का? कारण काय, नेते वापरू शकतात आयफोन, मग कार्यकर्त्यांना कार्यकर्ते आणणार कुठून ना? मला असं वाटतं, बघा, उद्धव साहेबांच्याबद्दल मला आदर आहे आणि आजपर्यंत मी उद्धव साहेबांच्या विरोधात कधीच काही बोललेलं नाही, त्यामुळे या प्रसंगीसुद्धा त्यांनी कुठल्या उद्देशाने हे बोललेलं असेल मला माहिती नाही, त्याच्यावर मी कॉमेंट करणं योग्य होईल. पोटनिवडणुकांचे निकाल आहेत आज 3 नाही, मला असं आहे की तांबे, मी एज्युकेशन मिनिस्टर असल्यामुळे मला माहिती आहे की तांबे साहेब खूप काम करायचे शिक्षकांसाठी आणि चांगले संबंध सगळ्यांचे असल्यामुळे तांबेंच्या निवडून येण्यामध्ये मला काही अडचण वाटत नाही. आज शिवसेनेचे जे उमेदवार आहे, भाजपचे जे उमेदवार आहेत, हे पूर्वी ज्या शिवसेनेचे उमेदवार होते हे पूर्वी भाजपचे असल्यामुळे माझ्याकडे त्यांनी ते सांगायचे की मी भाजपची आहे आणि मी काम करते, तरी आम्ही सहकार्य करायचो. अचानक त्यांनी आपलं हे बदललं, त्याला काही इलाज नसतो. आणि कदाचित अशी लोकं जी बाहेर गेलेले असतात, कदाचित परत सुद्धा येऊ शकतात. CBSEच्या शाळा आहेत, त्याच्यावरती कारवाई करण्यासाठी मंत्रालय सर पत्र दिलेलं आहे, अजून मंत्रालयातून कारवाई होत नाही. नाही, एक गोष्ट अशी असते की CBSEच्या ज्या शाळा आहेत त्यांच्या संदर्भात मी 2 तऱ्हेचे दाखले देत असतो. एक एस्टॅब्लिश करण्यासाठीचा दाखला आणि दुसरा जो दाखला असतो हा दाखला सुरू करण्यासाठी असतो. काही ठिकाणी असं आढळून आलेलं आहे की अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या करून हे दाखले तयार गेलेले आहेत. खरं तर त्यांचं जे ॲफिलिएशन असतं ते आमच्याशी नसतं, आमच्या बोर्डशी काही लोकांचं असतं, परंतु काही लोकांचं सेंट्रल बोर्डशी असतं, काही इंटरनॅशनल बोर्डशी असतं. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी जर ते ॲफिलिएशन चुकीचं घेतलं असेल तर शाळा ती बेकायदेशीर ठरते.